सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता चौथी पाचवी गोष्टीचं नाव आणि किनारा स्वच्छ झाला सौजन्य प्रथम बुक्स लेखक चंदिनी छाबरा चित्रकार आशा सुसन अलेक्झा आणि अनुवाद केला आहे मीरा जोशी यांनी राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून मी रवींद्रजंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचे निरीक्षण करा वाक्यांचे वाचन करा तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा जर या अगोदर माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा बालमित्रांनो आर्जू नावाच्या तुमच्याच वयाच्या छोट्याशा मुलीला गावचा समुद्रकिनारा फार आवडतो तो, तो पूर्वीसारखा स्वच्छ करण्याचा तिचा निर्धार आहे मात्र हा प्रश्न सोडवणं अगदी सहज सोपं नाही अखेर मैत्रिणींची मदत आणि सोबतीला थोडंसं गणित वापरल्यानं तिच्या लक्षात येतं की सगळ्या प्रश्नांना आपापली उत्तरं असतात वाचूया या पुस्तकातून पुस्तकाची वाचन पातळी तीन आहे आपले आपण वाचू शकणाऱ्या मुलांसाठी ही गोष्ट हे पुस्तक हा व्हिडिओ नक्की उपयोगी आहे आजची गोष्ट आणि किनारा स्वच्छ झाला समुद्रकिनारा म्हणजे आरजूचं जगातलं सर्वात आवडीचं ठिकाण होत तिथं तिला आपला आवडता प्राणी बघता यायचा आवडीचा खेळही खेळायला मिळायचा झालंच तर तिच्या आवडीचं शहाळ्याचं पाणी तिथं प्यायला मिळेल संधी मिळाली की आरजू आपला मित्र उम्मीद बरोबर जायची अशाच एका दुपारी त्यांना भेटले एक शहाळी विकणारे आजोबा थाथा ते आपलं दुकान सजवत होते अहो थाता था। या फोटोत कुठला समुद्रकिनारा आहे तिथं लावलेल्या एका जुन्या फोटोकडे बोट दाखवत अर्जुन विचारलं किती स्वच्छ आणि सुंदर आहे हा उम्मीद उद्गारला आपलाच समुद्रकिनारा आहे तो थाता सुस्कारत म्हणाले मग याच किनाऱ्यावर आपण कसे लहानाचे मोठे झालो याबद्दल थाताने त्यांना सांगितलं लहानपणी तर ते या किनाऱ्यावर अनवाणीच खेळायचे तिथं काचांचे तुकडे किंवा केरकचरा असल्या गोष्टी नसल्यानं ते मस्तपैकी मऊ मऊ वाळूवरच छानशी डुलकी सुद्धा काढायचे पोरानो पूर्वी अगदी स्वर्ग होता इथं तुम्हाला आता तसा किनारा कधीच दिसणार नाही याचं मला वाईट वाटतं दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये अर्जुन सगळ्या वर्गाला थातांकडच्या जुना फोटोंबद्दल आणि तिथल्या गोष्टींबद्दल सांगितलं आपल्या गावचा किनारा एकेकाळी किती सुंदर होता याचंही तिनं वर्णन केलं आपल्याला याबद्दल काहीतरी करायला हवं माझ्याकडे यासाठी एक मस्त योजना आहे ती उत्साहाने म्हणाली ती ऐकून सगळे जण मदतीसाठी एका पायावर तयार झाले मग अर्जुन स्वतः बनवलेला एक नकाशा त्यांना दाखवला तिनं नकाशावर गावच्या किनाऱ्याचं चित्र काढलं होतं तिनं तो चार सारख्या तुकड्यात म्हणजे पाव हिश्यात विभागला होता वर्गातल्या मुलांनी आपले चार सारखे गट करायचे अशी तिची योजना होती वर्गात एकंदर सोळा मुलं असल्यामुळं मुला, प्रत्येक गट चार चार मुलांचा होणार होता प्रत्येक गटानं किनाऱ्याच्या एका विभागातला कचरा गोळा करून त्याचं वर्गीकरण करायचं अशी आरजूची योजना होती आरजू प्रत्येक गटाची पण सारखी विभागणी करायची का म्हणजे निमी मुलं कचरा गोळा करतील आणि उरलेली त्याचं वर्गीकरण करतील दियानं विचारलं हो चालेल मस्त कल्पना आहे अर्जू म्हणाली चारचे निम्मे दोन म्हणजे आपल्यापैकी दोघ कचरा गोळा करतील आणि दोघं तो वेगळा करतील वा वर्गात आपल्याला शिकवलेलं गणित असं आयुष्यातले खरे प्रश्न सोडवायला सुद्धा उपयोगी पडेल असं मला कधी सुद्धा वाटलं नव्हतं उम्मीद म्हणाला मग आपण गणित नेमकं कशासाठी शिकतो असं तुला वाटतंय आर्जू खेदर म्हणाली शनिवारी सगळी मुलं समुद्रकिनाऱ्यावर जमली त्या दिवशी थातांची सुट्टी होती मुलांनी स्वच्छतेसाठी आपल्याबरोबर आणलेल्या साहित्याचे चार समान वाटे केले काय होतं साहित्य काय त्यांची संख्या होती आणि प्रत्येक गटासाठी एक चतुर्थांश भाग कसा आला ते पाहूया कचऱ्यातल्या धारदार आणि खराब वस्तू उचलण्यासाठी पोळ्यांचे चिमटे चिमटे होते आठ प्रत्येक गटासाठी एक चतुर्थांश म्हणजे दोन आठचा एक चतुर्थांश दोन कचरा गोळा करण्याची पोती होती सोळा प्रत्येक गटासाठी चार सोळाचे एक चतुर्थांश म्हणजे चार पोत्यांवर लेबल लावण्यासाठी कागद होते सोळा त्याचा एक चतुर्थांश तोही चार आणि लेबल लिहिण्यासाठी पेन चार प्रत्येक गटाला एक एक पेन एक चतुर्थांश या पद्धतीनं वाटणी केली पहिला तास काम चालू आहे कचरा गोळा करतायत सगळे अगदी मण लावून एका गटात चौघे दिसत आहेत पहा बरं कितीतरी कचरा आहे दुसरा तास अगदी मण लावून तेच त्यांचं काम चालू आहे कचरा गोळा करणं तिसरा तास कचरा हळूहळू कमी होतोय चौथा तास बऱ्यापैकी कचरा त्यांनी पोत्यामध्ये गोळा केलेला दिसतोय आधी कबूल केल्याप्रमाणे सूर्यास्ताच्या वेळी अबू कचऱ्याचा ट्रक घेऊन आले ट्रक मध्ये चढवण्यापूर्वी तो कचरा चढवण्यापूर्वी त्यांनी सगळ्या पोत्यांचं वजन केलं मुलांनी तब्बल एकशे वीस किलो कचरा गोळा केला होता यातले तीस किलो काच आणि कागद आहेत त्यांच्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापर करता येईल ते म्हणाले एकशे वीस किलो कचऱ्यांपैकी तीस किलो म्हणजे एक चतुर्थांश आरचू उत्साहाने म्हणाली म्हणजे उरले नव्वद किलो याचा अर्थ तीन चतुर्थांश कचरा प्लास्टिकचा आहे उम्मीद म्हणाला हो अबू म्हणाले आपण हा कचरा अजून वेगवेगळा करूया म्हणजे कशा कशाचं पुनर्चक्रीकरण किंवा पुनर्वापर करता येऊ शकेल हे आपल्याला कळेल उरलेला कचरा जिथं जमिनीवर भराव टाकण्याची आवश्यकता असेल तिथं जाईल रविवारी सकाळी सगळेजण अगदी लवकर किनाऱ्यावर पोचले ते उत्कंठेनं थातांची वाट पाहू लागले सरप्राईज थातांचे डोळे अश्रूंनी डबडबले पण हे आनंदाचे अश्रू होते असं काही घडू शकेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं ते म्हणाले हे ऐकून अर्जूचा चेहरा आनंदानं फुलला काहीही अशक्य नसतं हो थाता था? यासाठी फक्त थोडेसे श्रम लागतात आणि थोडस गणितही उम्मीदनं हसत हसत भर घातली अपूर्णांक म्हणजे काय अपूर्णांक हा पूर्णाचा एक भाग असतो आपण जर एखादा पूर्णांक दोन भागात समान भागात विभागला तर प्रत्येक भाग पूर्णांकाच्या एकाश छेद दोन म्हणजेच अर्धा असेल आपण जर एक पूर्णांक चार समान भागात विभागला तर प्रत्येक भाग पूर्णांकाचा एकांश चेद चार म्हणजे पाव असेल आरजू आणि उम्मीद यांच्याबरोबर वर काही अपूर्णांक शोधून काढूया आरजू आणि उम्मीद कचऱ्याच्या टोपलीमधल्या प्लास्टिक कचऱ्यावर लक्ष ठेवून होत्या एका आठवड्यातली त्यांची ही निरीक्षणं बघा वस्तू प्लास्टिक स्ट्रॉज दहा किलो पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या वीस किलो आणि प्लास्टिकच्या पिशव्या तब्बल तीस किलो एवढा कचरा त्यांनी गोळा केलेला आहे आणि त्याच्यावर प्रश्न मग आहेत पाण्याच्या बाटल्या एकूण कचऱ्याचा कितवा भाग आहेत सगळ्या दुकानांनी जर स्ट्रॉज ठेवायला सुरुवात केली तर कचऱ्याचा किती भाग कमी होईल आणि किनाऱ्यावर येताना प्रत्येकानं आपल्याबरोबर पुनर्वापर करता येतील अशा बाटल्या किंवा पिशव्या आणल्या तर कचऱ्याचा किती भाग कमी होईल मित्रांनो आवडली ना गोष्ट मित्रांनो या गोष्टीसोबत तुम्हाला काही कृती सुचवलेल्या आहेत तुम्ही समुद्रकिनारा पाहिला आहे का तुम्ही कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर भेट दिली आहे समुद्रकिनाऱ्यावर भेट दिल्यानंतर तुम्हाला तिथं कोणकोणत्या गोष्टी बघायला मिळाल्या आणि समुद्रकिनाऱ्यावर अथवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करणार आहात ते, ते तुमच्या वर्गामध्ये सांगा मित्रांनो इथं थांबूया पुन्हा भेटू नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत धन्यवाद